कवी गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बॅरिस्टर नाथपै सेवांगण इथं स्वच्छंद या त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बॅरिस्टर नाथपै सेवांगण धुरीवाडा मालवण इथल्या सभागृहात विंदांच्या साहित्यातील मनुष्य भावनांचं बारकाव्यासहित करण्यात आलेल्या या सादरीकरणानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. निसर्ग वर्णन असो किंवा कुटुंबात जीवन कंठताना स्त्रियांना परंपरेच्या पदराआड करावी लागणारी तडजोड आणि तिची होणारी घुसमट याचं विंदांच्या साहित्यातल्या वर्णनाचं समर्पकपणे करण्यात आलेलं सादरीकरण श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं ठरलं. वामन पंडित, प्रसाद घाणेकर, विद्या गौरी, अनिल फाराकटे आणि माधव गावकर हे विंदांच्या साहित्यातलं भावविश्व उपस्थित श्रोत्यांना उलगडून दाखवण्यात यशस्वी ठरले. वसंतराव वाचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित आणि राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना वामन पंडित यांची तर संहिता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांची होती. माधव गावकर यांनी गायलेलं चेडवा येगो माझ्या घरी हे विंदांचं एकमेव मालवणी काव्य, विद्या गौरी यांनी आम्रयोग या लघुनिबंधाचं केलेलं सादरीकरण तसंच वामन पंडित, प्रसाद घाणेकर, अनिल फराकटे यांनीसुद्धा आपल्या ओघवत्या शैलीत विंदांच्या काव्याच्या केलेल्या सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. रवींद्र वराडकर यांनी स्वागत केलं तर नितीन वाळके यांनी कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा परिचय करून दिला. आपा मालंडकर, कोकण नाव, मालवण.